नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण विद्या विज्ञानाच्या द्वितीय सत्रातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण विषयक कायदे आणि धोरण भाग एक यांचा अभ्यास आढावा घेणार आहोत तर पर्यावरण विषयक धोरण म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे धोरण हा शब्द म्हणजेच कृती आहे कृती याच्यातनं तो परिभाषित केलेला आहे म्हणजे एखादं धोरण किंवा कायदा तयार केला जातो तर त्या कायद्याची अंमलबजावणी ही बळजबरी केली जाते पण धोरण हा शब्द असा असतो की जो स्वतःहून सर्वांनी स्वीकारायचा असतो म्हणून हा धोरण शब्द वापरलेला आहे जी म्हणजे कृती आहे जो सरकार संस्था किंवा एखाद्या व्यक्तीने प्रस्तावित किंवा दत्तक घेतला आहे म्हणजे हा प्रत्येकाला मानावा लागतो म्हणजे एखादी गोष्ट जर जेव्हा आपण दत्तक घेतो जी ती वस्तू ती व्यक्ती जेव्हा आपली असेल नसेल तरी आपण त्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने आपल्याला पर्यावरण विषयक काही गोष्टी दत्तक घ्यायच्या आहे म्हणजे त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पर्यावरण विषयक धोरण म्हणजे त्याच्या संबंधित असलेले कायदे नियम आणि इतर धोरणात्मक यंत्रणेबद्दल संस्था किंवा सरकारची जी वचनबद्धता आहे ती पर्यावरणाच्या मुद्द्याशी असणे गरजेचे आहे यामध्ये सामान्यतः हवा आणि जल प्रदूषण हे महत्वाचे घटक आहे याच्या संदर्भातील विविध धोरण आणि कायदे तयार करण्यात आलेले कचरा व्यवस्थापन आहे परिसंस्था व्यवस्थापन आहे त्याच्यानंतर जैवविविधतेची देखभाल करण्याच्या दृष्टीने केले गेलेले अनेक कायदे आहेत नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सुद्धा बरेचशी धोरणं आणि कायदे तयार करण्यात आलेले आहे वन्यजीव आणि धोकादायक म्हणजेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ज्या प्रजाती आहे त्यांचाही समावेश या धोरणांमध्ये केलेला आहे कारण अनेक पशु पक्षी आणि वनस्पत्यांच्या वनस्पतींच्या प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि त्या आपल्याला टिकवून ठेवायच्या आहे आपल्या पुढच्या पिढीला हा वारसा तसाच पोहोचवायचा आहे आपला भारतीय चित्ता आता नामशेष झालेला आहे आम्हाला तो चित्रात न बघावा लागतोय पण बाकीचे जे प्राणी आहेत ते आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला चित्रात दाखवायची गरज भासायला नको या दृष्टीने आम्हाला अनेक ही जी पर्यावरण विषयक धोरणं आहेत ती त्याच पालन करायचं आहे तर पर्यावरण विषयक धोरण म्हणजे काय तर भारतामध्ये साधारणतः एकोणाशे ऐंशी मध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर अनेक पर्यावरण विषयक धोरणांची अंमलबजावणी आणि सुरू झाली पण त्याआधी स्वातंत्र्यपूर्व कालखं कालखंडात सुद्धा काही पर्यावरण विषयक धोरणं अस्तित्वात होती ज्याच्यामध्ये किनारा उपद्रव आहे जो बॉम्बे आणि कोलाबा कायदा म्हणून ओळखला जातो किनारा उपद्रव कायदा आहे जो बॉम्बे आणि कोलाबासाठी होता तो अठराशे त्रेपन्न ला ब्रिटिशांनी पारित केलेला होता त्याच्यानंतर हत्ती संरक्षण कायदा अठराशे एकोणऐंशी मध्ये पारित केले गेलेला होता मत्स्य व्यवसाय अधिनियम अठराशे सत्त्याण्णव ला पारित करण्यात आलेला होता अठराशे सत्त्याण्णव ला परत कारखाने कायदा सुद्धा अंमलात आणला गेलेला होता त्यानंतर बं, बंगाल स्मोक उपद्रव अधिनियम जो आहे जो धोर कारखान्यातनं बाहेर पडणारा आहे त्याच्याशी संबंधित हा कायदा होता तो एकोणाविसशे पाच ला अंमलात आणला आणला गेला बॉम्बे स्मोक उपद्रव अधिनियम हा एकोणाशे बाराला अंमलात आणला गेलेला आहे वन्य पक्षी आणि प्राणी संरक्षण अधिनियम एकोणाशे बाराला अंमलात आणला गेलेला हा कायदा आहे मग पर्यावरण विषयक जी धोरणं आहे त्याच्यामध्ये काही महत्वाची धोरणं आणि कायदे आपण अधिनियम जे आहेत आपण ते बघणार आहोत त्याच्यामधला वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे हा एकोणावीसशे बहात्तरला पारित करण्यात आलेला होता हा अधिनियम साधारणतः भारतीय संविधानाच्या कलम दोनशे बावनच्या तरतुदीनुसार वन्य प्राणी आणि पक्षी यांचा नाश रोखण्यासाठी लागू करण्यात आला होता त्याच्यानंतरचा दुसरा जो आहे जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला पारित करण्यात आला होता आणि या अधिनियमांवर विविध भागामधील नद्या आणि विहिरींच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यात आलेलं होतं म्हणजे नद्यांचं होणारं जे प्रदूषण आहे ते थांबवण्यासाठी नद्यांच्या पाण्याचं स्वरूप स्वच्छ आणि शुद्ध राखण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला होता वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम एकोणावीसशे एक्क्याऐंशी या कायद्याने वायू प्रदूषकांना अटकाव घालण्याचा प्रयत्न केला गेला वेगवेगळे वेग हवेचं प्रदूषण करणारे जी वायू आहेत त्यांच्या उत्सर्जनाला नियंत्रण करण्यासाठी हा कायदा निर्माण करण्यात आलेला होता त्यानंतर वनसंवर्धन कायदा एकोणावीसशे ऐंशी हा कायदा जंगल तोड रोखण्यासाठी करण्यात आलेला होता जंगलाचं संरक्षण करणं संवर्धन करणं फक्त संरक्षणच नाही तर त्याच्यामध्ये वाढ सुद्धा करणं हा संवर्धन करणं हा यामागचा हेतू होता पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणाशे शहाऐंशी याला ईपीए म्हणतात एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आणि हा पर्यावरण संरक्षण अधिनियम हा ईपीए जो आहे एकोणाशे शहाऐंशी मध्ये संपूर्ण भारतभर वितरित झाला विस्तारित झालेला आहे तो एकोणावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी लागू झालेला आहे आणि या व्यतिरिक्त आणखी काही जे कायदे आहेत त्याच्यामध्ये मोटर अधिनियम आहे वाहन मोटर वाहन अधिनियम आहे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीचा राष्ट्रीय पर्यावरण अपील प्राधिकरण कायदा आहे एकोणावीसशे सत्त्याण्णवचा राष्ट्रीय पर्यावरण न्यायाधिकरण अधिनियम एकोणावीसशे पंच्याण्णवचा आहे ही ही होती आपली सर्व अधिनियम आणि धोरणं तर थँक्यू